आता अभिमानानं बोला माझं सोलापूर न्यूज चॅनल। सोलापुरात कडक उन्हाळा जाणवत असून तापमान 40 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे। सोलापूर आहे की शोलापूर असे म्हणण्याची वेळ आता नागरिकांवरती आली आहे। सोलापुरात ऊन चांगलंच जाणवत आहे। कडक उन्हामुळे सोलापूरकर त्रस्त झाले आहेत। तापमान 40 अंश सेल्सिअस पर्यंत गेल्याने सोलापूर नव्हे तर शोलापूर म्हणण्याची वेळ आली आहे। त्यातच एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच कडक उन्हामुळे नागरिक त्रस्त झालेले असताना पुढील काही दिवसात आणखीन ऊन कडक पडण्याची शक्यता हवामान विभागाने दर्शवली आहे। त्यामुळे येत्या आठवड्याभरात तापमानात 3 ते 5 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे ईशान्य भारतात हलका पाऊस पडत असला तरी एप्रिल महिन्यातच नागरिकांना मे महिन्याची उष्णता जाणवू शकते। गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे हवामानात मोठा बदल झालाय। आता कडक उन्हाचा त्रास नागरिकांना व्हायला सुरुवात झाली आहे। हवामान विभागाने सांगितले की या आठवड्यात तापमानात वाढ होणार असून नागरिकांना उष्णता जाणवू शकते। केरळसह ईशान्येकडील काही राज्य वगळता भारताच्या बहुतांश भागात कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। सोलापुरात दुपारच्या वेळेस रस्त्यावर गर्दी कमी दिसत आहे। लोक उन्हापासून बचावासाठी मफलर, टोपी आणि गॉगल परिधान करत आहेत। पाहूयात यावरचा एक ग्राउंड रिपोर्ट। नमस्कार, माझं सोलापूर न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे। सध्या आपण सोलापूर शहरामधील भगवान महावीर चौकामध्ये आहोत। या ठिकाणी दुपारचे या ठिकाणी 3-3:30 वाजलेले आहेत आणि या ठिकाणी रस्त्यांवरील तुम्ही दृश्य पाहू शकता की एकीकडं गेल्या काही दिवसात राज्यात विविध ठिकाणी गारपीट आणि अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असताना आता गारपीट आणि अवकाळी पावसानंतर आता या ठिकाणी राज्यभरात उष्णतेची लाट पसरण्याचा एक अंदाज या ठिकाणी हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे। त्यानुसार सोलापूर शहरात देखील या ठिकाणी या कडक उन्हामुळे अंगाची लाही लाही होताना दिसत आहे। जवळपास सोलापुरातील जास्तीत जास्त जो तापमान आहे 40 अंश सेल्सिअस इतका गेला असल्याचे एकंदरीत नोंद हवामान विभागाकडे होत आहे। सोलापूर शहरातील जी प्रमुख चौक आहेत या ठिकाणी देखील दुपारच्या वेळेस या ठिकाणी जी मोठी वर्दळ होत असते ती वर्दळ दिसेनाशी झालेली आहे। या ठिकाणी नागरिक देखील कडक उन्हामुळं बचावासाठी डोक्यावर टोपी किंवा महिला जी असते स्कार्फ बांधत असल्याचे या ठिकाणी दिसून येत आहे। कडक असा हा उन्हाळा या ठिकाणी जाणवत आहे। भगवान महावीर चौकातील हे दृश्य आम्ही तुम्हाला दाखवू शकतो की राज्यात या ठिकाणी गेल्या काही दिवसात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळं हवामान विभागाने उष्णतेची लाट येणार असल्याचा एक अंदाज व्यक्त केला होता। तापमान वाढ होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता। त्यानुसार सोलापुरात देखील टेम्परेचर मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। देशातील अनेक भागात सध्या कडक ऊन आणि घामाच्या धाराने नागरिक त्रस्त झालेले आहे। माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।